दोन लोकांनी पाठीत खंजीर खुपसून जी सत्ता मिळवलेली आहे त्याबद्दल समाजामध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे. आता जर सर्वेमध्ये या दोन्ही गटांना दोन दोन खासदारकीची जागा मिळतील असं दाखवलं तर कुठल्या दोन मिळणार मला काही वाटत नाही. परंतु या निवडणुकीमध्ये देशातलं वातावरण आहे, इंडिया आघाडीची तयारी चाललेली आहे, जोरात चाललेली आहे, 28 पक्ष एकत्र आलेले आहेत. आमचा प्रयत्न भाजपच्या एका उमेदवाराच्या विरोधामध्ये एकच उमेदवार द्यायचा, त्यामुळं विरोधकांच्या मताची विभागणी टाळणार नाही. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये या महायुतीला 24 जागा मिळतील करणे शक्य आहे का? त्यांचं खातं उघडतं की नाही ह्यातून सुरुवात केली पाहिजे.